हेलो गाइस, वेलकम टू माय YouTube चैनल। मैं तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे पाइनएप्पल फ्लेवर चा केक। तर चला बघू आपण पाइनएप्पल फ्लेवर चा केक कसा बनवतात। त्याच्यासाठी मी एक कप घेतलेला आहे, या कपाने पाइनएप्पल वॅनिला चे प्रीमिक्स आहे जे अर्धा किलोचा केक बनवण्यासाठी मी एका कपाने एक कप भर वॅनिला प्रीमिक्स घेतलेला आहे। आपण थोडंसं जास्तच घेऊया। ज्या कपाने आपण वॅनिला प्रीमिक्स घेतलेला आहे त्याच कपाने एक कप भर पाणी टाकून देऊया। आता याला आपण छान फेटून घेऊया। आपले बॅटरी अशा प्रकारे फेटून झालेलं आहे। बॅटरी एकदम स्मूथ असलं पाहिजे जेणेकरून आपल्या केकमध्ये केकाच्या बॅटरमध्ये एकही कुठलीही दाणाली नाही पाहिजे। असं स्मूथ घ्यायचं ते बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे असले पाहिजे। आता याला आपण 2 मिनटं साईडला ठेवून देऊया। त्यात माझ्याकडे हे भांडं आहे, कुकरचा डब्बा, यामध्ये आपण हे बॅटर टाकून देऊया। या डब्याला मी ऑइल लावून घेत आहे। बटर पेपर टाकूया। बटर पेपरलाही ऑइल लावून घ्यायचं आहे। आता आपण हे बॅटर यामध्ये टाकून घेऊया। याला असं टॅप करून घ्यायचं आहे खाली एकदा दोनदा, म्हणजे आपले बॅटर हे छान यामध्ये बसते। आता आपण याला शिजवायला टाकून देऊया 30 मिनटांसाठी। हा केक मी आता शिजवायला टाकून देत आहे 30 मिनटांसाठी। तर चला आपण 30 मिनटं याला बेक करून घेऊया, नंतर भेटूया 30 मिनटानंतर। आपण बघून घेऊया आपला केक शिजला की नाही। तर बघू शकता तुम्ही, मी या पातेल्यामध्येच केक शिजवत असते रोज। आपण याने चेक करून घेऊया केक शिजला की नाही। तर आता आपण काढून घेऊया। आपल्याला आता केकसाठी लागणार आहे व्हिपक्रीम। ही व्हिपक्रीम मी या कपाने साधारणतः 1.5 कप घेतलेली आहे। क्रीम फेटून घेऊया। मी केक काढून घेतलेला आहे, आपले 30 मिनटं पूर्ण झाले। त्यासाठी मी याच्या 2 लेअरसुद्धा करून घेतलेल्या आहेत केकच्या। चला आता आपण हा साईडला ठेवून घेऊया। आणि मी हा बेस बॉक्स घेतलेला आहे, बेस घेतलेला आहे। या बेसवर थोडीशी क्रीम लावून घ्यायची, म्हणजे आपल्या केकचा जो खालची लेअर आहे ती बरोबर राहते आपल्या बेसवर। जी वरची लेअर आहे ती आपण यावर टाकून घेऊया। हे मी याच्यावर बेसवर केक ठेवून घेतलेला आहे। आता आपण यावर थोडंसं शुगर सिरप टाकून घेऊया। चांगल्या प्रकारे शुगर सिरप टाकून घ्यायचं आहे। आता आपण यावर क्रीम लावून घेऊया। माझी क्रीमची लेअर झालेली आहे। आता आपण याच्यावर पाइनॲपल क्रश आहे हे, त्यावर आपण पाइनॲपल क्रश टाकून घेऊया। हे मी पाइनॲपलचं क्रश टाकत आहे यावर। हे माझं क्रश पाइनॲपल क्रश हे माझं टाकून झालेलं आहे। आता आपण त्यावर लेअर ठेवूया वरची। मी 2 लेअर केलेले आहेत, माझ्या केकची हाईट थोडी कमीच होती त्यामुळे माझ्या 2 लेअर झाल्या। आता आपण ही मी दुसरी लेअरही त्यावर टाकून घेतलेली आहे। या दुसऱ्या लेअरवरसुद्धा आपल्याला शुगर सिरप टाकून घ्यायचं आहे। शुगर सिरप हे चांगल्या प्रकारे टाकून घ्यायचं। या लेअरवरसुद्धा क्रीम लावून घ्यायची। आपण पहिल्यांदा साईडला क्रीम लावून घेऊया। माझी साईडला क्रीम लावून झालेली आहे।
आता आपण वरच्या भागाला क्रीम लावून घेऊया. माझ्या केकची हाईट थोडी कमीच असल्यामुळे मी क्रीमची लेअर थोडी जास्त ठेवत आहे. ही स्पॅचुला जो असतो ही वेळेवेळेला पुसून घ्यायचा. केक थंड झालेला आहे. आता आपण यावर कलर टाकून घेऊया. याच्यावर कलर हा कलर केलेला आहे मी लेमन येलो कलर आहे हा. आपल्याला अर्ध्या साईडला हा कलर टाकून घ्यायचा आहे. असं काढायचं आणि यावर ठेवायचं. त्याच नेटी आता मी दुसरं गुलाबाचं फूल काढत आहे. हे आहे, हे आपल्याला इथे ठेवून घेतलेलं आहे मी गुलाबाचं फूल. आणि आता व्हाईट कलरने याच्या साईडला फुलं काढायची आहे आपल्याला अशी. आपला केक आणखी सुंदर दिसण्यासाठी मी त्याच्यावर छोटे छोटे मणी टाकणार आहे. माझा केक कसा झालेला आहे, कसा दिसत आहे कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या केकमध्ये जर काही कमी असेल तर कमेंट्समध्ये तेही सुद्धा सांगा. माझा केक तयार झालेला आहे. आणि जे कोणी माझ्या चॅनलवर नवे असतील ते माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जुड़ गई डोर कोई जचदाने सजना होर कोई.